पंखा बंद केला असेल. हो, पंखा बंद केला असेल. दुपारनंतर होऊ शकतं, कारण सिमला मनाली काश्मीर साईडला बर्फ यंदा उशिरा बर्फ चालू झालेला आहे. सामन्याला सुरुवात होत आहे, पंचांचा इशारा. आजच्या दिवसातील दुसरा सामना मुर्दा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पाचारण केलंय ते पेनकरपाडा संघाला फलंदाजीसाठी. तरी पेनकरपाडा संघाची सलामी जोडी मैदानामध्ये. प्रशांत रत्नाकर मुर्दा मास्टर संघाकडून प्रथम गोलंदाजाकडे येत आहेत, ते म्हणजे रत्नाकर. स्ट्राईक स्ट्राईक वर असतील ते मनोज आणि नॉन स्ट्राईक वरती असतील ते मोहन. आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतील रत्नाकर. पाच षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले तुम्हाला बंधन करत राहील. फक्त तीनच क्षेत्ररक्षक आहे तुम्हाला 30 yard सर्कलच्या बाहेर ठेवता येतील. पहिल्या चेंडीवर मनोज आपलं खातं उघडतो, तर संघाचं सुद्धा खातं उघडतो ते एक धावसंख्येने. संघ धावसंख्या होती ती एक बिनबाद एक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त तुम्हाला तीन क्षेत्ररक्षक हे 30 yard सर्कलच्या बाहेर ठेवता येतील. रत्नाकर यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते मोहन डाकुरे फलंदाज मोहन. दुसरा चेंडू. हो, चांगला चेंडू चेंडूला देतो तर सिल्ली मिडऑफच्या दिशेने ढकलून त्या दरम्यान तर एक धाव पूर्ण करतात ते दोन फलंदाज. धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या होते ती दोन बिनबाद दोन. संत गतीने सुरुवात झाली ती पेनकरपाडा संघाचे दोन चेंडू अखेर दोन धावा काढले त्या पेनकरपाडा संघाच्या दोन्ही फलंदाजाने. मनोज वैयक्तिक एक तर मोहन वैयक्तिक एक धावसंख्येवरती फलंदाजी करतात. रत्नाकर यांचा पुढचा चेंडू. दोन चेंडू मध्ये दोन धाव दिले त्या रत्नाकरांनी. पाच षटकांचा सामना, पहिला पॉवर प्लेचा षटक मैदान सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त धावा जमवता येतील तो प्रयत्न करतील ते पेनकरपाडा संघ. तिसरा चेंडू निर्धातो, चांगला चेंडू म्हणावा लागेल तो रत्नाकर मार्फत. मनोज यांचा बिग हिट मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही स्पर्श होत नाही. चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. निर्धाव चेंडू, चांगला चेंडू म्हणावा लागेल रत्नाकरांचा. पुन्हा एकदा बिग हिट मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही. चेंडू पुन्हा जातो तो थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव लेग बायचा इशारा होता तो पंचांचा आणि लेग बायच्या रूपाने एक धाव भेटेल ती पेनकरपाडा संघाला. संख्या धावसंख्या एक नाही वाढते, धावसंख्या होती ती तीन बिनबाद तीन. आणि दहिसर संघाला विनंती असेल की जेवल्याशिवाय जायचं नाहीये. दहिसर संघाला विनंती असेल की जेवल्याशिवाय जायचं नाहीये. रत्नाकर यांचा पुढचा चेंडू. सामना करते मोहन. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा चेंडू जातो तो यष्टीरक्षकाच्या मार्फत. लेग बायचा इशारा होतो पंचांचा. धावसंख्या होती ती चार बिनबाद चार पेनकरपाडा संघ. चांगलं षटक आतापर्यंत हाताळता येते रत्नाकर. पाच चेंडू मध्ये चार धाव दिले, चांगलं षटक म्हणावं लागेल. पॉवर प्लेचं षटक होतं आणि चांगल्या प्रकारे हाताळतायत ते रत्नाकर. आता असेल पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. आता मात्र बिग हिट, उत्तुंगाचा षटकार मनोजांच्या बॅट मधून निघाला. सहा धावा. पहिला षटक संपताय. पहिल्या षटकाकडे धावसंख्या होती ती बिनबाद दहा. चार धावा तिकडे, आता सहा धावा, म्हणजे एकूण दहाची सरासरी राखलेली आहे. खरंच खराब चेंडू टाकला शेवटचा चेंडू. चांगले पाच चेंडू टाकले होते रत्नाकरांनी परंतु शेवटच्या चेंडूवरती एक चांगला उत्तुंग षटकार मनोज यांच्या बॅट मधून आपल्याला बघायला भेटला. आणि नो डाऊट की मनोज चांगलेच फलंदाज आहेत त्यात आपल्याला बघायला भेटला तो पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडू अखेरीस. स्वातिश दुसरा षटक आदलतोय. मुर्दा मास्टर स्वातिश गुरु
गुरुभाई आणि त्याला सामोरं जाते मला वाटतं मोहन. नक्कीच ज्या खेळपट्टीवर जर आपला तग धरायचा असेल कमीत कमी 50 टार्गेट ठेवायलाच पाहिजे. 50 धावा सुद्धा या मैदानावर कमी असतील तरी दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. 50 वरती जर टार्गेट दिलं तर नक्कीच एक चांगली स्पर्धा बघायला मिळेल आपल्याला. खरंच भरत 50 पेक्षा जास्त धावा जमवायला लागतील पेनकरवडा संघाला जर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर. कारण आपण बघितलं आता मुर्दा संघामध्ये लाला माची हे जे वन मॅन शो करतात प्रत्येक सामन्यामध्ये आणि आता आपले जितूभाऊ सुद्धा आणि जितूभाऊ सुद्धा बघायला मिळतात. बऱ्याच टायमानंतर मी त्यांना बघतोय कारण ते बरेचसे मॅच खेळत नाहीत म्हणजे मुर्दा संघामार्फत. मी मला वाटतं ते बिझी असतील. जितू दिसतोय पण अजित दिसत नाही मला वाटतं. अजित दिसत नाही. अजितची कमतरता आहे. कमलेश भाऊ आहे, राजेश भाऊ आहे. अच्छा हे मैदान त्यांच्यासाठी लक्की आहे म्हणून जिथे आज टाइम काढून या मैदानावरती खेळण्यासाठी आले आहेत. याच मैदानावर जेपीला राग होता आणि जेपीला घरचं मैदान आहे. घरचं मैदान अनुभव आज दाखवून देणार का पुन्हा. पुन्हा एकदा एक धाव धावसंख्या एक नंबर धावसंख्या होती ती 13. हॅलो नक्कीच जन्मभूमी पण जितूचीच आहे. कर्मभूमी जरी तिकडे मुर्दा गावात असली तर जन्मभूमी इकडची आहे त्याची. आणि ते सांगतात नेहमी भेटले की मला वुमेन मॅनला खेळायला मजा वाटते. चांगलं मैदान आहे, चांगलं आयोजन असते. आपल्या जन्मभूमीला आदर बाळगायलाच पाहिजे जेपी. हो बरोबर नक्कीच. आज आक्रमक पवित्रा दाखवणार कारण वुमेन मॅन त्यांचं जन्मस्थान आहे आणि अनुभव आहे या गावचा. आज त्यांची बॅटिंग आपल्याला बघायला मिळणार आणि आपल्या गावात त्यांची बॅटिंग नेहमी होतेच चांगली. अरे बा सुंदर फटका सुंदर मिड विकेटच्या वरून मनोजांच्या बॅट मधून निघाला दुसरा षटकार. जेव्हापासून प्रशांत 40 आपले मनोज 45 मध्ये आलेत तेव्हापासून ते ओपनिंग लावून चांगलीच फलंदाजी करतात. नक्कीच ते निश्चित 3-4-5 नंबर लायचे फलंदाजी करायला. आक्रमक फलंदाज आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा ते पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे. नक्कीच ऑस्टमला ठेवला पाहिजे चेंडू. नक्कीच लेग स्टंपच्या जर बाहेर जर चेंडू पडला नक्कीच आरपार जाणार आहे तो फटका. निश्चित चेंडू तुम्ही फलंदाजा जेवढ्या बाहेर लांब टाकाल तेवढा तुम्हाला फायदा. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आतमध्ये आहे. नक्कीच झेल होणार. सुंदर फटका होता आणि लाला मार्फत एक सुंदर झेल. फुल टॉस चेंडू सिक्स मारण्याचा प्रयत्न होता. षटकार काय गेला नाही पण चेंडू लाला मच्छा एक सुंदर सा झेल पकडला आणि गडी बाद होतोय पेनकरवडा संघाचा. धावसंख्या आहे ती 19. मनोजांची जागा भरून काढत जातात ते नवीन फलंदाज प्रशांत. प्रशांत हे सुद्धा एक बिग हिटर आहेत. आता मागचे जे आम्ही 2-3 सामने त्यांचे बघितले त्या सामन्यामध्ये मी त्यांची फलंदाजी बघितली की ते सुंदर फलंदाजी करू शकतात आणि त्यांच्यामध्ये क्षमता आहे कुठल्याही चेंडूवर षटकार मारण्याची. आणि मनोज वैयक्तिक 6 धावसंख्येवरती बाद होतात. सॉरी 13 धावसंख्येवरती बाद होतात. 6 चेंडूंचा सामना केला. 6 चेंडूमध्ये त्यांनी 13 धावा आपल्या संघासाठी जमवून दिल्यात. स्वातिशांचा पुढचा चेंडू सामना करतील ते प्रशांत. स्वातिश उर्फ गुरु डावखुरे गोलंदाज. सुंदर चेंडू होता मात्र एक धाव निश्चितच काढतील दोन्ही फलंदाज. आणि दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि डेंजर एंडला ते प्रशांत आणि बाद होत आहे ते प्रशांत. मला वाटतं काही गरज नव्हती धाव काढण्याची पण बाद होत आहे ते प्रशांत. डीजे
जिथे एक धाव होती तिकडे दोन धाव घेण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा असं वाटतं, कारण टर्निंग पॉईंट इकडूनच सुरुवात होतो. जो टर्निंग पॉईंट म्हणतात ना तो टर्निंग पॉईंट मला वाटतं हा गडी बाद झाला त्याच्या रूपाने असणार, नक्कीच असणार आहे. बरोबर, कारण चेंडू हातामध्ये होता, काही धाव काढण्याची गरज नव्हती. एक धाव तुम्ही सुखरूप काढलेली होती आणि दुसरी धाव काढण्याची एकदम गरजच नव्हती, कारण प्रशांत सुद्धा चांगली फलंदाजी करतात आणि मोहन सुद्धा चांगली फलंदाजी करतात. हे गेम प्लॅन सुद्धा असू शकतो, असू शकतो विशालला यायचं होतं. हा विशाल सुद्धा चांगला एक फलंदाज आहे, त्यासाठी त्यांनी गेम प्लॅन केला असेल. ही पण बाजू होऊ शकते, पण मला वाटतं एवढी घाई करण्याची गरज नाही, कारण दुसऱ्या षटक मैदानात सुरू, अजूनही तीन षटकांचा खेळ मैदानात शिल्लक होता, तर एवढी घाई करण्याची गरज नव्हती पेनकरपाडा संघाला. पुन्हा एकदा दोन धाव काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डेंजर यांकडे होते विशाल, परंतु सुखरूप क्रीज मध्ये पोहोचतात विशाल आणि दोन धावांची संख्या, धाव संख्या होती ती 22, दोन गडी बाद 22. षटक संपत, दुसरा धाव संख्या ती 22. पेनकरपाडा संघ दोन षटकाकडे धाव संख्या झाली ती म्हणजे 22, 11 सरासरी राखलेली आहे. नक्कीच अजूनही धावाची गती वाढवायला लागेल, जवळजवळ 50-60 आसपास टार्गेट द्यायला लागेल. मुर्दा संघ सुद्धा एक नावाजलेला संघ आहे आणि मैदान सुद्धा फलांसाठी अनुकूल आहे, तरी 50-60 टार्गेट दिलं तर नक्कीच एक चांगला खेळ बघायला मिळणार आहे दोन्ही संघाकडून. आपल्याला पाहूया क्रिकेट आहे, जड तर आहे, जड तर त्या भाषेत म्हणा तर क्रिकेटला आपण कुठेच आपण बिनभरोसा खेळ म्हणतो तुम्हाला, क्रिकेट कोणावरच काहीच करू शकत नाही, शेवटच्या चेंडू पण काय होईल हे आपण सांगू शकत नाही, हे क्रिकेट आहे. दोन षटक 22 धाव संख्या झालेली आहे आणि तिसरं षटक हाताळतात मला वाटतं विनायक लाला माची. बरं, तर आपण बघितलं लाला माची हे यावर्षी भरपूर फॉर्म मध्ये आहेत, प्रत्येक सामना एका हाताने ते जिंकून देतात ते मुर्दा संघाला. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू निश्चित आहे, त्यांची गेल्या वर्षीची पाचगणीची जर फलंदाजी आणि गोलंदाजी बघितली असती भरत तुम्ही आला नव्हता गेल्या वर्षी, पण त्यांनी एकदम रेकॉर्ड केला पाचगणीच्या मैदानावरती. आपल्या संस्थेला विनंती करून की युट्यूबच्या माध्यमातून ती स्पर्धाचं नियोजन करा, म्हणजे आम्हाला सुद्धा पाहता येईल जर येणार नाही. हा निश्चितच भरत पाटील, बाहेरच्या ज्या स्पर्धा बोलतात बाहेरच्या ज्या स्पर्धा असतात, आमचा जो प्रयत्न गेल्या वर्षी युट्यूब लाईव्ह करायचा पण वेळेवर नाही झालं, ते प्रयत्न केलेला होता आम्ही, नक्कीच प्रयत्न केला होता. धन्यवाद धन्यवाद, कारण काय होतं कैलास भाऊ की बाहेर जे सामने असतात ते बघायला बरेचसे खेळाडू बरेचसे प्रेक्षक पोहोचू शकत नाही, तर त्या युट्यूबचं जर आपण आयोजन केलं असतं तर त्यांना सुद्धा मजा आली असती, आणि गेल्या वर्षीचे पाचगणी सामने म्हणजे बघायला भरपूरच मजा आली. गझल क्षेत्ररक्षण म्हणाले जिथे एक धाव होती तिथे अजून दोन तीन धाव दिलेत प्रशांत बहिरचं गझल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, आणि त्याचा गझल क्षेत्रचा फायदा पुरेपूर तीन धाव काढून केले ते म्हणजे पेनकरपाडा संघ चांगली रनिंग बिटवीन म्हणावं लागेल आणि चांगलं स्कोर वाढत आहे, तीन धावेने स्कोर वाढून 25 धाव संख्या झालेली आहे. अजूनही तिसरं षटक मैदानात सुरू, अजूनही दोन षटक मैदानात शिल्लक आहे, तर मला वाटते कमीत कमी पेनकरपाडाचा हा निर्णय असेल की आपण कमीत कमी 55-60 धावापर्यंत पोहोचायला पाहिजे. नक्कीच धावा सुद्धा वाचवायला पाहिजेत मुर्दा मास्टर संघानं, एक धाव येतात तिकडे दोन धाव देतात ते तुम्हाला जड जाणार आहे नंतर, कारण धावही महत्वाचे, एक धाव दोन धाव फार महत्वाचे आहेत क्रिकेटमध्ये. निश्चितच भरत, एक एक दोन दोन धावेने सुद्धा धावसंख्या वाढते, मग त्याच धावा आपल्या शेवटच्या क्षणाला खूप माग पडतात. नक्कीच कॅच असणार का षटकार असणार, क्या सुंदर फटका होता, थोडा 2-4 इंचाचा फरक पडला होता, नाही तर नक्कीच हा फटका मार गेला असता. परंतु उंच असे गुरु उंच असे वावडे बिल्डर आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा झेलच्या रूपाने झालेला आहे. संघांना किंवा या टुर्नामेंटमध्ये जेवढे संघ भाग घेतील त्यांना विनंती असेल की म्हणजे आमची सूचना असेल की तुम्ही पाणी तुम्हाला घेऊन जायचं असेल तर तुम्ही कुठल्याही वेळी घेऊन जाऊ शकता, ड्रिंक्स घेऊन जायचं असेल, कारण त्यासाठी कुठलंही बंधन तुमच्याकडे ठेवलं नाही आहे या टुर्नामेंटसाठी. कारण आपण बघितलं तर एक हाटांमध्ये आमचं मैदान आहे, इकडे उन्हाचा म्हणजे जो जोर आहे ऊन जास्त लागत आहे, जे खेळाडू खेळतात जे क्षेत्ररक्षण करतात, तर तुम्ही कुठल्याही क्षणी फक्त कमिटीला एक हात दाखवा की आम्ही पाणी घेऊन जातोय, तर तुम्ही किती वेळा तुम्ही मैदानामध्ये पाणी ड्रिंक्स घेऊन जाऊ शकता, त्याच्यावर काही बंधन नाही. घशाला कोरड पडते, खार्टन भाग आहे त्याच्यामुळे घशाला कोरड पडते आणि थकवा पण फार लवकर येतोय, तर पाणी पाहिजे असेल ड्रिंक्स पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, तुमचा संघ नायकांना तुम्ही विनंती करू शकता, जे काय असेल तुमचं विटामिन डी सी ते तुम्ही घेऊ शकता. कमिटीकडे पण आहे, तरी कुठलाही संकोच बाळगू नका, जे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे. पुढचा चेंडू लाला माचे यांचा सुंदर षटक म्हणावं लागेल, तिसरा चेंडू गेडलेक्या दिशेने मारला फटका, एक धाव
आणि सुंदर शतरक्षण होतं गुरुचं, एक झेल पकडला होता, दोन धावा होत्या, त्या दोन धाव एक धाव वाचवलेले आहे. असं शतरक्षण केलं तर नक्कीच त्याचा फायदा संघाला मिळणार आहे, धावसंख्या तुम्हाला अपुरी पडणार आहे, नक्कीच हे शतरक्षण महत्वाचं आहे. आणि भरत भाऊ, मी कैलास भाऊंना एक प्रश्न विचारला की ह्या वर्षीची जी बाहेरची टुर्नामेंट आहे, तर आमच्या गावात सुद्धा बरेचसे प्रेक्षक जे आमचे हितचिंतक आहेत, त्या मला वारंवार विचारतात की यावर्षी तुमची बाहेरची स्पर्धा कुठे आहे, दमणला आहे, लोणावळा आहे की पाचगणी आहे? नक्कीच लोणावळा किंवा दमण असेल, कारण पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही मैदान आहोत, त्यानंतर फायनल केलं जाईल की लोणावळ्याला खेळवायची की दमणला खेळवायची. अच्छा, धन्यवाद धन्यवाद कैलास भाऊ. नक्कीच आमचे संघाला चिंता नाही, पण आमच्या पाठीराकांची चिंता फार असते आमची, आणि तेच आम्हाला त्याचा आमचा त्याचं हा हितचिंतकाची आपल्याला गरज आहे, आणि त्या होप्स वाढवतात, म्हणून त्यांच्यासाठी आम्हाला हे तुम्हाला प्रश्न विचारावे लागतात की पुढच्या वेळी कुठे जायचं, नियोजन करावं लागतं, त्याला सुट्टी घ्यायची असते काय. आणि भरत भाऊ, आपण आता भगवान सुद्धा येतात बघा, आले भगवान भाऊ आपले मंडळाचे सचिव, त्यांचे सुद्धा आपल्या मंडळातर्फे खूप खूप आभार, बघा स्माइलिंग फेस, त्यांचा आभार तर उमेदवार गाव संपूर्ण करणार आहे, आम्ही करणार नाही त्यांचा. भरत भाऊ त्यांना आता मी तो कॉमेंट्री बोल, त्यांच्या हातात माहिती देतात आम्ही, त्यांना 56 भोग आहे तिकडे, 56 भोग मिळणार आहेत. आमचे मंडळाचे सचिव सन्माननीय हा भगवान पाटील यांचं आगमन झालेलं आहे, उमेलमन आग्री मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे खूप खूप. आणि भगवान आमचे आग्री मास्टर, उमेलमन आग्री मास्टर तर्फे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सुंदर फटका, मला 4 धावा, 4 धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 30. पासून आमच्या उद्घाटनाला जे प्रमुख पाहुणे होते, ड्रीम अरेना ड्रीम सेटचे मालक समीर सायर यांनी आजच्या दिवसाचा आमचा जेवणाचा खर्च त्याने आम्हाला दिलेला, त्याच्याबद्दल आमची खूप खूप त्यांचा आभार व्यक्त करतोय. आपल्या सहकार्याशिवाय कुठलंही क्षेत्र असू दे, सहकार्याशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही, असे सहकार्य आम्हाला यापुढे करत राहिले अशी अपेक्षा बाळगतो, आणि खूप खूप तुम्हाला धन्यवाद देतो, आभार मानतोय, धन्यवाद. तीन षटकार केले धावसंख्या झाली म्हणजे 30 पेनकरपाडा संघाची. तीन षटक 30 धावा, जवळजवळ 10 सरासरीने खेळतो पेनकरपाडा संघ. नक्की 2 षटक आहेत, आता जर 35-35 धावा आल्या तर चांगलं आव्हान ठेवू शकतात मुर्द संघापुढं पेनकरपाडा संघ, आणि होऊ शकतं. क्रिकेट आहे चांगलं, फलंदाजीला उपयुक्त अशी खेळपट्टी आहे. भाऊ बोलर कोण आहे? गमले कुंदन मुर्दा मास्टर म्हणून 4th षटक घेऊन येतात ते म्हणजे कुंदन. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या झाली ती म्हणजे 30. 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे, पाहूया 2 षटकांमध्ये किती धाव जमवतात पेनकरपाडा संघ आणि मुर्दा संघ त्यांना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच प्रेक्षकांच्या माहितीसाठी 3 षटकं 30 धावा आणि 4th षटक आता आलं ते म्हणजे कुंदन. ह्याच्यानंतरचा जो सामना आहे पांजू आणि नवघर मास्टर्स, तरी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की पहिली इनिंग संपल्यानंतर कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. ओ सुरेख चेंडू, निर्धाव जातो चेंडू, चांगला चेंडू म्हणावा लागेल कुंदन यांचा. धावसंख्या आहे ती 30. 3 षटकांमध्ये 30 धावा जमवल्या त्या पेनकरपाडा संघाने, प्रति षटकामध्ये 10 धावांची सरासरी ठेवली आहे, आणि 4th षटकातील पहिला चेंडू कुंदन, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा कुंदन पुन्हा त्या विकेट मारता प्रयत्न, परंतु चेंडू जातो तो मिड विकेटच्या दिशेने, थोडासा मिसफील्ड होतो त्या दरम्यान, मात्र 2 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज, खराब थ्रो आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 32. कमीत कमी 55 ते 60 धावा तरी जमा करायला पाहिजे पेनकरपाडा संघाने. कुंदन यांचा पुढचा चेंडू, चांगलाच फटका कव्हरच्या दिशेने मारला फटका, 1 धाव पूर्ण करतात, दुसरं करण्याचा प्रयत्न, बघूया रन आउट होतात की नाही, आणि बाद होत आहेत ते. मोहन सलामीला आलेले फलंदाज मोहन धावरूपच्या रूपाने बाद होत आहेत.
कुंदन यांचा पुढचा चेंडू आणि मोहन वैयक्तिक 11 धावसंख्येवरती बाद होऊन धावबादच्या रूपाने तंबू मध्ये परतलेले आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी गेले ते नवीन फलंदाज गणेश. चौथा षटक मैदानात सुरू आहे. धावसंख्या आहे ती 34. गडीबाद झाले त्या 4 पेनकट बाद संघ 5 षटकांचा सामना. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील दुसरा सामना सुरू आहे मैदानामध्ये मुर्दा मास्टर्स वर्सेस पेनकपाडा मास्टर्स. कुंदनांचा पुढचा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलून दिला त्या दरम्यान एक धाव काढलेला दुसऱ्याकडे बघूया प्रयत्न करतात की नाही. चांगलाच थ्रो मात्र एकच धाव वरती समाधान येते दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढ धावसंख्या होते ती 35. आता मात्र चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल कुंदनांचा. चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल आतापर्यंत कुंदनांची. फक्त 4 धाव दिल्या त्या हाणामारीच्या षटकामध्ये. चौथा षटक मैदान सुरू आहे. 5 धाव दिले 5 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. धावसंख्या 35 4 गडी बाद पेनकट बाद संघ. कुंदनांचा पुन्हा एकदा रनअप चुकतात. पंचांचा वाईटचा इशारा होतो निश्चितच. लेक्षमचा फारच बाहेर टाकला चेंडू. वाईटची एक धाव प्लस 2 2 प्लस 1 अशा 3 धाव भेटतील त्या पेनकरपडा संघाला ह्या चेंडूवरती. खराब चेंडू म्हणावा गेला कुंदनांचा. शेवटचा चेंडू होता. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पण शेवटचा तो चेंडू होता त्याच्यामुळे खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूच्या दरम्यान 2 धाव पळून काढल्या त्या दोन्ही फलंदाजाने. पुन्हा एकदा लेक्षमच्या बाहेर टाकला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या होती ती 38. चौथा षटक मैदान. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी 2 आतापर्यंत अवांतर चेंडू टाकले आहेत ते कुंदन यांनी. कव्हरच्या दिशेने मारला फटका तोडत मिस फील्ड होतोय मात्र चौका निश्चित असते. 4 धावा अडवतात मात्र त्या दरम्यान 3 धावा पूर्ण करतात. बघू चौथी धाव पूर्ण करतात की नाही. आणि बाद चार षटकांचा सामना मैदान संपतोय. खेळ संपतोय आणि धावसंख्या होती ती 42. पांडू आणि नवघर संघांना विनंती असेल की त्यांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. याच्या नंतरचा सामना असेल तो पांडू आणि नवघर यांच्यामध्ये. तरी दोन्ही संघांच्या संघनायकांना जर माझा आवाज ऐकू येत असेल तर त्यांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. दोन्ही संघांनी आपली प्लेअर लिस्ट घेऊन यायचं आहे. धावसंख्या आहे ती 42. 4 षटकांचा खेळ माझ्या संपतोय. पेनकरपडा संघाने 5 गडींच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जमवली आहे त्या 42. अजूनही विचार विनिमय सुरू आहे मुर्दा मास्टर संघामध्ये की 5वं षटक द्यायचं कोणाला. शेवटचं षटक फार महत्वाचं असेल पेनकरपडा संघाला. जेवढा जास्तीत जास्त धावा जमवतील पेनकरपडा संघ तेवढंच त्यांना चांगलं असेल की समोरच्या संघाला ते आव्हान देण्यासाठी. कारण समोरचा संघ बघितला तर समोरच्या संघामध्ये सुद्धा चांगले असे फलंदाज आहेत. तर त्यांच्या समोर तुम्हाला आव्हान ठेवायचं असेल तर तुम्हाला निश्चितच 50 किंवा 55 पर्यंत तुम्हाला पोहोचावंच लागेल. धावसंख्या आहे ती 42. धावसंख्या आहे ती 42. दहिसर आणि पांडू संघाच्या संघनायकाने सॉरी नवघर आणि पांडू संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे.
संघाचं शेवटचं षटक दिलंय ते कमलेशांच्या हातामध्ये, बघूया कमलेश. सहा चेंडू कुठल्या पद्धतीने हाताळतायत आणि पेनकरपाल संघ कशा पद्धतीने सहा चेंडूंचा सामना करता करता किती धावा जमवतायत, कारण आतापर्यंत चार षटकामध्ये 42 धावा जमवल्यात त्या पेनकरपाल संघाने. कमलेश यांचा पहिला चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव निश्चित, पुन्हा दुसरा करण्याचा प्रयत्न. खराब थ्रो, खराब थ्रो आणि या चार धावा. हॅलो, कृपया जाऊ नका, पंच आहेत तिकडे डिसिजन देतील, कृपया कोणी खेळाडू आतमध्ये जाऊ नका. हा कप नवघर मास्टर, नवघर मास्टर संघाचा उमेदवार मास्टर तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. याच्या नंतरचा सामना होईल तो नवघर मास्टर्स आणि पांजू मास्टर्स या संघामध्ये, तरी दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. पहिली इनिंग संपल्यानंतर लगेच नाणेफेक केली जाईल. हॅलो, पंचांचा डिसिजन, सहा धावा, दोन प्लस चार धावा, अशा सहा धावा मिळतात, कारण चेंडू हा धावताना लागला आहे, विनाकारण लागलेला नाही चेंडू, त्याच्यामुळे पंचांनी सुद्धा तो डिसिजन दोन प्लस चार धावा दिले, सहा धावा. आणि भरत पाटील, मला वाटतं पंचांचा एकदम करेक्ट डिसिजन आहे, कारण खेळ जो फलंदाज आहे तो धावत होता आणि चेंडू त्याच्या नकळत लागलाय, त्याने मुद्दाहून बॅट किंवा असा तो मध्ये आला नाही चेंडूच्या. येस, नक्कीच जयप्रकाश. धावसंख्या झालेली म्हणजे 48 धावा झालेल्या आहेत, अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने, तसं चांगलं क्षेत्र क्षमता, मात्र त्या दरम्यान दोन धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या होती ती 50. एक धावसंख्या, धावसंख्या वाढली मध्ये झाले 51 धावा, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. भरत पाटील, सुंदर कव्हर ड्राय म्हणावं लागणार की हातात झेल आहे, झेल घेतलेला आहे. धावसंख्या 51, सहा गडी बाद 51 पेनकरपाडा संघ. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत, तरी बघूया दोन चेंडू मध्ये किती धावा जमवतायत पेनकरपाडा संघाचे फलंदाज. ह्याच्या नंतरचा सामना आहे तो पांजू मास्टर्स आणि नवघर मास्टर्स,
तरी दोन्ही संघांना विनंती करतोय की संघनायकाने टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. शेवटचे दोन चेंडू टाकून झाले की लगेच नाणेफेक केली जाईल, कारण आम्हाला आजच्या दिवसामध्ये प्रत्येक सामने हे पाच पाच षटकांचे खेळवायचे आहे, तरी आम्हाला सहकार्य करायचं आहे प्रत्येक संघाने, कारण आज जो पहिला सामना झाला तो दैसर मास्टर्स आणि गोरदेव मास्टर हे दोन्ही संघांना मी काल विनंती केली होती की ना साडे नऊ वाजता तुम्ही मैदानात या, तर दोन्ही संघ साडेनऊच्या आधी मैदानात उपस्थित होते. त्या दोन्ही संघाचे मी मनापासून आभार मानतोय. तसेच त्यांच्या मागोमाग 10 वाजता मुर्दा मास्टर्स आणि पेनकरपाडा मास्टर्स हे सुद्धा संघ उपस्थित होते. ह्या संघाचे जो एकदा मनपूर्वक आभार. नक्कीच सर जयपी, चार संघ आज उद्घाटनला होते, मला वाटतं पहिलाच योग असेल चार संघ एका वेळी उद्घाटनला येतात. हो निश्चितच भरत पाटील, भरत निश्चितच रे प्रेम आहे भाऊ. सुंदर चेंडू, दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत शेवटच्या षटकामध्ये. दोन चेंडू निर्धाव आणि धावसंख्या थांबली ती म्हणजे 51 वरती. 52 धावाचं लक्ष ठेवलं आहे ते म्हणजे मुर्दा मास्टर संघाला पेनकरपाडा संघानं. दोन शेवटचे दोन डॉटर, हा तिसरी विकेट, हा सुंदर षटक म्हणावं लागेल. जिकडे आनामळचं षटक म्हणायचं तिकडे विकेट आणि चेंडू डॉट करून चांगलं षटक आचारलं ते म्हणजे कमलेश भाऊनी. समाज सामाजिक संस्थेच्या अंतर्गत चालू असलेली स्पर्धा उमेलमान आगरी मास्टर्स किडावळ सामाजिक संस्था कैलासवासी हरेश रामचंद्र घरत यांच्या प्रत्यर्थ स्पर्धा चालू. वेलकम राजूभाऊ, आपण मंचावर यायचंय, आपलं खूप खूप स्वागत आहे. न दोन्ही कॅप्टनना विनंती करतो. पांजू गावचा कॅप्टन आयलाय, बेटावरचा कॅप्टन आला, पक्का पाण्याशी बोटींशी आयलाय तो. न नवगर म्हणजे का झुकझुक गाडींशी आयलाय. चला दोघं तू जॅकेट घाला ना टोपे घाला ना टॉस साठी या लवकर. चला आपल्या आगरी कोहलींची मॅच आहे ही. बावंद आगरी कोहली बोललं म्हणजे महाराष्ट्रावर राज्य करणारे दोन ते एक समाजान हे समाज कवर असते उतरलं नि एक समाजान हे समाज कवर असते उतरलं नि सूट दिलाय लग्नाला सूट दिलाय. दिनेश भाऊ, आज आपल्या मंडळाचे सचिव भगवानजी पाटील दादांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे, अॅनिव्हर्सरी आहे त्यांची, आणि नक्की संपूर्ण या ठिकाणी दाखल झालेल्या खेळाडूंच्या वतीनं आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं भगवंतदा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चला पांजू नवघर एक झुकझुक गाडींशी आले ना एक बोटींशी पाण्याशी आलेला संघ आहे. आता लग्नाचा वाढदिवस लग्न बोललो आगरी कोळींचं म्हणजे काल काय हलत होती का भाऊ. आय आय मांडवाचे मंगरी चालले काय ना भगवान भाऊ सदरा घालून नवऱ्यासारखा सजलाय आज. आयलाय आयलाय भगवान भाऊ आयलाय ना आज काय योगायोग आहे भरत बघ. सचिव पण आहे ना उपसचिव पण आहे सेलिब्रेट केलं या फोटो काढ लग्न भगवान भाऊच्या. आपण गेलो नाही आज तरी जाऊ लग्नाचा वाढदिवस आहे तर. अरे हा म्हणजे तुम्ही काय लाडू बिडू काय टाकाल तोंडल तो बघत आहे. हा चला दोघांना सांग भगवान भाऊला सांगतो बॅट ना बोल कोण उरते बघा दोघांच्या मधींचा नाही. तुम्ही बॅट बोलले बॅट बॅट बोलली का बॅटूस येते यांची निशाणी बॅट आहे ना यांची निशाणी बॅट आहे. मग ते जवळ स्टेज वरती तो बॅट असेल थांबिले बॅट थांबिले कारण काय माहित आहे का आता आचारसंहिता बहुतेक लागेल पण आपल्या समाजाला कवच आचारसंहिता नसते. बॅट न बोल आता बघा भाऊ तू जिंकलाय तुम्ही बॅट मागली तुम्ही बॅट कशी फिरवित ते आम्हाला माहित आहे जोरूनच फिरवित भाऊ थांब तू बॅट फिरत आता बॅट तू जिंकलाय तर काय घेशील तू फिल्डिंग फिल्डिंग घेशील बॅट जिंकलाय तर मला बोल टाकत आहे सांगते. फिल्डिंग घेतो ना तुम्ही नवघर झुकझुक गाडींशी आयला जो संघ धावत धावत त्यांच्या त्यानं कितीपर्यंत थांबवाल. 50 आतमध्ये थांबू. 50 काय कॉन्फिडन्स आहे शतक नाही 50 त्याला माहित आहे मारतील 50 ठीक आहे 50 धावा भाऊ ते 50 धावा तुम्हाला 50 धावेपर्यंत थांबते तुम्ही कितीपर्यंत जावाल. आम्ही जास्त करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच करायलाच पाहिजे तू शेर आहे तो माझी सव्वा शेरू असं दाखवलं पाहिजे आपला समाज आहे हो आगरी जात आहे तर खरोखर बघ 50 धावा करणार तुम्ही 50 धावा तुम्हाला करताना तुमच्याजवळ असं कोण मोहरान एक्काहान बादशाह बदाम राणी राणी नको बोलू बादशाह ना बदामचा एक्का आहे का कोण. बाळा आहे महेश आहे राजेश आहे मी स्वतः आहे. आम्हाला हे ऐकायचं होतं स्वतः कॉन्फिडन्स पाहिजे समाजाच्या लोकांना कारण आपला समाज मागे पडतो. तू कॅप्टन आहे अख्खी टीम चाली तर न त्या झुकझुक गाडींशी आवडे करोडीची गाडींशी घेऊन राहिलाय हे पाहिजे आम्हाला. तर तुम्हाला दोघांना आता आमच्या उमेलमान मास्टर्स ड्रीम अरेना तर्फे तुम्हाला फूड बास्केट देतो. भगवान भाऊ तुम्ही द्या जरा फूड बॉस आता असं समजा हा दोघं हिरोस आहात तुम्ही आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचं दोन्ही हिरो आहे एक उपसचिव आहे एक सचिव आहे
आज लग्न हाय चिवचिव ते असलच पाहिजे, त्याशिवाय काय काय कर चिवचिवाड मतभेद भाऊ मतभेद असलंच पाहिजे, मनाचा भेद नको आपले ना तुम्ही संघाने. खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बघा तुमच्याशी बोलायचं आहे बाबा. लग्नाचं लग्न तुमचं लग्नाचा वाढदिवस बघा प्रत्येक मांडवांची लोक खुश असतील आज कारण लग्नाचा वाढदिवस कोणचा भगवान भाऊचा. भगवान भाऊ किती वर्ष झाली लग्नाला? 16 पूर्ण झाली, 17 लागलेला. बाप्पा 16 वरीच धोक्याचं न 17 आलं म्हणजे खतरा तुमच्यासाठी नाही आपल्या जळणाऱ्यांसाठी खतरा ना समाजाचं काम तुम्ही पुढे नेणार यामध्ये माहिती आहे म्हणून त्यांच्यासाठी खतरा. कसं वाटते भाऊ या गावाने येऊन या मैदानावरचं आयोजन कसं वाटते तुम्हाला? मला वाटतं तुम्ही आमच्यामध्ये गेली 4 वर्ष खेळताय, हे 14 वर्ष असेल. तुम्ही जे प्रेम देत आहे ते तर खरोखर सुंदर आहे. तुमचं आमच्यावरचं जे प्रेम आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे कारण किती 4 वर्ष तुम्ही आम्हाला बोलताय बोलवताय आणि तुम्ही आमचा आदर सत्कार मान सन्मान करताय त्याबद्दल वुमेन मास्टर संघ आणि वुमेन मान गावाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो भाऊ. असंच प्रेम आणि सहकार्य राहू द्या मंडळालाही आणि आम्हालाही. धन्यवाद धन्यवाद भगवान भाऊ. चला स्टेजवर बसात कारण तुम्ही आलो म्हणजे बघा गावांचं प्रेक्षक पण सगळे टीमचे चेहरेवर जे आसू आहे ना काय त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे भगवान भगवान सांगते. चला माझा माईक सुटू का अग्रगोळी समाज सामाजिक संस्थेचे अधिकृत समालोचक भरत राऊत साहेब यांच्याकडे. धन्यवाद दिनेशजी पाटील आणि पुन्हा एकदा भगवंताला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस भगवंतासाठी खूप महत्वपूर्ण दिवस आहे. चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. मॅच ऑन होत आहे त्या ठिकाणी आणि पंचांकडून त्या ठिकाणी इशारा दिला जातोय की यावेळेस मॅच स्टार्ट. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू आपण पाहिला तर आउट साईड ऑफ स्टंप पहिला चेंडू अवांताच्या स्वरूपात हाताळला गेला. एका दावीने मात्र मुर्दा संघ आपला अकाउंट ओपन करतोय. जितू या खेळाडूविषयी जर माहिती द्यायची गेली हा खेळाडू बऱ्याच स्पर्धानंतर या उमेदवारांच्या मैदानावर खेळताना दिसतोय मात्र एक आठवण नक्कीच या खेळाडूची मी या मैदानावरची करून देईल. ज्यावेळेस बऱ्याचशा विकेट्स पडल्या होत्या समोरचा संघ होता उमेदवार आणि नक्कीच उमेदवारांच्या विजयाच्या आडवा जर उभा कोण राहिला असं जितू काय ती बॅटिंग या खेळाडूनं या मैदानावर केली होती उमेदवार टीमच्या अगेन्स्ट त्याच्यामुळे हे मैदान आणि या मैदानावरचा जर अपडेट द्यायचा गेला भाऊविषयी तर सर्वाधिक दावा या खेळाडूच्या नावावर आहेत. प्रशांत वर्तक महत्वपूर्ण विकेट यावेळेस जितू भाऊ मात्र परतीच्या मार्गी एक महत्वपूर्ण बळी टिपतोय मिस्टर प्रशांत वर्तक गॉन. राम राम घ्यावा आजर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्या घ्यावी आता कसले येणे जाणे सहज कुठले बोलणे रामकृष्ण विठ्ठल बोला तुका म्हणे वैकुंठाला संत तुकाराम वैकुंठ गमन निमित्त संत तुकारामाच्या चरणी विनम्र अभिवादन. आजचा दिवस संत तुकाराम महाराजांचा आजचा दिवस आहे आणि त्यांना विनम्र अभिवादन करून आपण या स्पर्धेची सुरुवात केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी एक आणि एकवर मात्र एक फलंदाज बाद झालेला आहे. नेक्स्ट मॅच पाणजू वर्सेस नवघर हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते नक्कीच राईच्या त्या पटांगणावर अरुण कुमार वैद्य पटांगण आज त्या पटांगणाचं नाव आपण पाहतोय बाळयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुलन आणि त्या मैदानावर हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते आणि पुन्हा एकदा हे दोन संघ यावेळेस आपल्याला उमेदवारांच्या मैदानावर आमनेसामने खेळताना दिसतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली उत्साहात इतकाच मोठा अपीलमध्ये पाहायला मिळाला मात्र पंचांचा लेगबाईचा इशारा. उन्हाचं तापमान मोठ्या प्रमाणात आहे आणि मगाशी JP जे समालोचन केलं आणि भरत पाटीलनं त्याने देखील हेच म्हटलं की काळजी घ्या 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि या तापमानाचा नक्कीच दुष्परिणाम तुमच्यावर होता कामा नाही आहे डिहायड्रेशन होता कामा नाही आहे याची काळजी घ्या. पाणी कधी पण मागू शकता तुम्ही पाणी आहे ग्लुकॉन डी आहे सगळी काही व्यवस्था या ठिकाणी उमेदवार 40+ संघानं केलेली आहे. समर अँड डिलेवरी जी अपेक्षा केली होती त्याहून अधिक काळ चेंडू खाळी बसतोय. राजेश पाटील या ठिकाणी बीट होत आहेत. राजेश पाटील वन ऑफ द ग्रेट खेळाडू आपल्या मुर्ध्याच्या त्या मैदानावर
जबरदस्त खेळी साकारली होती. हाफ सेंचुरी आपण पाहिली होती राजेश पाटलांच्या बॅटमधून. यावेळेस चांगला फटका गॅपमध्ये शशिकांत वर्तक स्ट्रगल करत आहे. चेंडू मात्र मिडविकेटच्या दिशेनं निघून जातोय. त्या ठिकाणी विशाल आहे प्रोडक्शन साठी. नॉन स्ट्राईक एंडला अचूक थ्रो दिला गेला. दोन धावा पेनकरपाडा मास्टर्स. सध्याच्या घडीला नक्कीच या संघानं जो पराक्रम केला आहे अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थे म्हणजे म्हणजे जवळजवळ एक प्रकारे पंकज म्हणायचं गेलं 22 संघांना एक आश्चर्यचकिताचा धक्का दिला आहे. कारण सगळ्यांच्या नक्कीच तोंडामध्ये बोट गेली असते. सुरेख फटका चेंडू थांबणार नाहीये. सीमार शपार षटकार. राजेश पाटील यांच्या बॅटमधून धावांचा डोंगर समोर आहे. 52 धावा हे टार्गेट सेट केलं आहे. आणि नक्कीच पहिलं पॉवर प्लेचं षटक खेळताना मात्र 10 धावा या फलकावर राजेश पाटलांना लावलेल्या आहेत. म्हणजे जी सरासरी राखायची होती जवळपास सर विचार केला आपण पंकज तर 52 धावा म्हटलं तर 10.5 मला वाटतं 20 ही सरासरी समोर आहे. 10.40 आणि त्यानुसार मँडेटरी पॉवर प्लेमध्ये योग्य ती सरासरी गाठताना या ठिकाणी राखताना मुर्दा मास्टर्स संघ आमच्या संवित भरत पाटील जॉईन झालेले आहेत कॉमेंटरी बॉक्समध्ये. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि मी त्याच विषयाकडे येतोय कारण लागोपाठ दोन स्पर्धा आणि लागोपाठ दोन स्पर्धांमध्ये हा संघ ग्रँड फिनाळे खेळला होता लक्षात ठेवा. त्यामुळे मी म्हटलं होतं की हा 23 गावातील संघ आहे आणि 22 गावांना एक आश्चर्याचा धक्का सुखद धक्का ज्यांना म्हणतायत ना तो सुखद धक्का या संघांना दिलेला आहे. गोलंदाज येतोय त्या ठिकाणी षटक क्रमांक 2 पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टम्प. हा चेंडू लेग स्टम्प हा चेंडू पिच केला गेला. इथे काही आवश्यकता नव्हती. एक तर मी म्हणेल चेंडू खराब होता वाईटचा इशारा होता आणि राजेश पाटीलच्या बॅटमधून एक षटकार देखील आला होता. आणि अशा कंडिशनमध्ये हा चिकी सिंगल काढण्याचा जो प्रयत्न केला तो कुठेचा चुकीचा. राजेश पाटील बाद होत आहेत. एक पहिला धक्का दिला जातोय मुर्दा या टीमला. दुसरा धक्का माफ करा. बॉलर्स नेम्स कोण आहे गोलंदाज? बाली कोण आहे आणि तुमचा 12वा खेळाडू बसवा खेळाडू कक्षामध्ये प्लीज. सर्वात मोठी चुकी कमलेश आणि राजेश पाटील. कुठेतरी राजेश पाटीलकडून एक चांगली खेळी आपण पाहिली होती. एक षटकार राजेश पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहिला होता. आणि यावेळेस मी म्हणेल हा एक सिंगल काढण्याचा प्रयत्न भरतभाऊ जो कुठे केला राजेश पाटलांना तो चुकीचा ठरला. चुकीचाच ठरला. आणि आपण म्हणतो गोटी नेम ते गोटी नेम लागला आहे. फार दिवसानंतर गोटी नेम बघायला मिळाला भरतभाऊ. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. करण डिफेन्स केला गेला प्रामाणिकपणे. चेंडूला फक्त स्टॉप करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. ऑफ साईडला सिंगल कन्वर्ट करतोय. यावेळेस नक्कीच एका वेगळ्या प्लॅनिंगनुसार मुर्दा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कारण आपण अनेकदा लाला मच्छी यांना पाहिलेलं आहे. त्यानंतर असं आपण पाहिलेलं आहे जवळपास कमलेशला कमलेशचा वापर इथे ओपनिंगसाठी केला जातोय. मात्र इथे नयन मात्रे यांना पुढे आणलं जात आहे. वेलकम वेलकम दादा आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकार येतोय. या ठिकाणी नारायण मुकदम साहेबांचं आगमन झालेलं आहे. विश्व तरे यांचे सासरे बुवा आहेत. आणि काका आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम जिल्हाध्यक्ष नवी मुंबई कोळीस महासंघ महाराष्ट्र राज्य सर्वधर्मीय बंधू वरांची विवाह नोंदणी चालू आहे लक्षात ठेवा. संपर्क तुम्ही साधू शकता श्री नारायण लक्ष्मण मुकादम जिल्हाध्यक्ष नवी मुंबई कोळीस कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदर्श बहुउद्देशीय सर्वधर्मीय
सामाजिक सेवा मंडळ बेळापूर, धावसंख्या झालेली आहे ती 18. त्यानंतर माजी अध्यक्ष बेळापूर सहकारी ग्रामस्थ संस्था मर्यादित बेळापूर, माजी अध्यक्ष श्री राम मारुती जन्मोत्सव मंडळ बेळापूर रजी, आणि जिल्हा प्रतिनिधी भाजपा कोर कमिटी, तसेच उपाध्यक्ष खारी कळवे बेळापूर विभाग शेतकरी संघटना. काका आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, जी लेंथ या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख लाईन तो लेंथ पाहायला मिळते. हा चेंडू येतोय डॉट, धावा संख्या 18. मगासपासून आपण पंकज पाहिलं तर धावा चेस होत आहेत, म्हणजे 50 असू द्या, 55 असू द्या, 45 असू द्या, धावा चेस होत आहेत. भरतभाऊ यावेळेस चांगला फटका लॉंग लेगच्या दिशेने, जबरदस्त फटका खेळला जातोय, मात्र तितक्याच ताकदीचं शतरक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. शशकांत वर्त गेष्टीच्या मागे येत आहेत, एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 19. सध्याच्या घडीला हा संघ का फॉर्म मध्ये आहे याचं कारण मित्रांनो, कारण याचं कारण दीपक एक चांगली इनिंग खेळतोय, मनोज पाटलांकडून एक चांगली इनिंग पाहायला मिळते, त्यानंतर विशालकडून एक चांगली इनिंग, आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स जर दीपकचा पाहिला आपण, विशालचा पाहिला आपण, अमितचा पाहिला आपण, त्यानंतर गणेशकडून एक चांगलं शतरक्षण आपण पाहिलेलं आहे, म्हणजेच 11 खेळाडूंचा जो मेळ आहे तो जबरदस्त. मिस्तान स्तो काय, चेंडू हवेत, अवकाशातील नक्कीच हवाई सुंदर देखील विचार करत असेल की हा नवीन ग्रह अवकाशामध्ये कोणता आला, इतका चेंडू उंच गेला होता, मात्र नशिबाची साथ, चेंडू मात्र सीमारेषा पार, चौकार. थँक यू डीचे नयन मात्रे ऑन द राईट. चेंडूला खेळला गेला, ड्राईव्ह केला गेला ऑन साइड ला, डीप लॉंग ऑन. गणेशचं ते फेवरेट क्षेत्र आहे, प्रोडक्शनला आहे त्या ठिकाणी गणेश. एकच धाव मिळेल, एका धावेनं धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 24-52 धावेचा पाठलाग करतोय मुर्धा मास्टर्सचा संघ. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. हॅलो, 24 धावा येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18, आणि 18 चेंडूमध्ये धावा ह्या करायच्या आहेत. 18 चेंडू 28 धावा. चला या वळूया शुभ सन्मानाच्या दिशेनं, या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय जिल्हाध्यक्ष नवी मुंबई कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य सन्माननीय आदरणीय नारायणजी लक्ष्मण मुकादम यांचा शुभ सन्मान या ठिकाणी उमेळमान मास्टरच्या वतीनं केला जातोय. उपाध्यक्ष आदर्श उद्देशीय सर्वधर्मीय सामाजिक सेवा मंडळ बेळापूर, त्यानंतर माजी अध्यक्ष देखील आहेत बेळापूर ग्राहक संस्था मर्यादित बेळापूर, आणि त्यांचा शुभ सन्मान. धन्यवाद तुम्ही सर या ठिकाणी आलात, आणि पहा पारंपरिक आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे वारकरी संप्रदायाची टोपी फूळ, आणि आपल्या कपाळामध्ये नक्कीच सरस्वती मातेचा वास असतो असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, कपाळाच्या बरोबर मध्यस्थानी आणि त्या सरस्वती मातेचं पूजन, म्हणजे आपल्या कपाळावर गंध लावून आपलं या ठिकाणी स्वागत हे उमेळमान मास्टरच्या वतीनं केलं जातं. आपलं हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेनं वळूया, धावसंख्या झाली आहे ती 24. दीपक एक अगली वेगळी शैली हाताळणारा हा गोलंदाज या ठिकाणी आपण बघू. षटक क्रमांक 3, मात्र धावसंख्या अचूक आणि जबरदस्त आणि मी म्हणेल योग्य ती आहे मुर्धा मास्टर संघाची. 18 चेंडू 28 धावा, 9.3 ची सरासरी समोर आहे, आणि या सरासरीने कदाचित खेळताना दिसेल मुर्धा संघ. मात्र एक विसरता कामा नाही आहे, मुर्धा संघाची रणमशीन मिस्टर लाला माची अजूनही डगआउट रिजन मध्ये आहेत. 9.3 रिक्वायर्ड रन रेट समोर आहे. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस बॅटर बीट झाला, यशरक्षक बीट झाला. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव या ठिकाणी मिळेल. हे षडक खूप महत्वपूर्ण आहे, आणि अशा मॅचेसमध्ये कळाटणे आणणारं षडक हे दीपकनं अनेक वेळा हाताळलेलं आहे, त्याच्यामुळे मुर्धा टीमसाठी हे जे षडक आहे हे महत्वपूर्ण षडक असेल दीपक यांचं. एका साईडला आपण पाहिला डीप लॉंग ऑन, मिडविकेटला डीपमध्ये आपण शतरक्षक पाहतोय, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आपल्या डीपला शतरक्षक पाहायला मिळतो. यावेळेस
नटराज मुद्रेमध्ये हा फटका खेळला गेला, पूल केले गेले चेंडूला, लॉंग लेग रिझन वरून क्षेत्ररक्षक येतो, थोडंसं फंबल झाला त्या ठिकाणी, दोन धावा या ठिकाणी कम्प्लीट. ऑन साईडला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, त्यानंतर आपण पाहिलं एक शॉर्ट फाईन लेग आहे, त्यानंतर थर्ड बँडला एक क्षेत्ररक्षक शशिकांत वर्तक हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉईंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जवळपास डीप कव्हर आणि शॉर्ट थर्ड मॅन अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलेलं आहे पेनकर पडा या टीमकडून. गोलंदाज आपण पाहतोय दीपक, स्ट्राईक एंडला आपण बॅटर त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर कमलेश. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संधी आहे, संधी होती नक्कीच. यावेळेस जर हा चेंडू स्टंपला लागला असता तर कदाचित नयन मात्रेला मात्र डगआउटचा रस्ता पकडावा लागला असता. जबरदस्त प्रयत्न केला होता मनोज पाटील यानं, पंचरकडून लेगबाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये एकने भर, धावसंख्या झाली आहे ती 28, 15 चेंडू आणि 24 धावांची गरज, 9.6 ही सरासरी समोर आहे. आणि करंट रनरेट जर आपण पाहिला तर 11.20 हा करंट रनरेट आहे, आणि रिक्वायर्ड रनरेट आपण पाहिला 9.6. यावेळेस जबरदस्त फटका मिड विकेटच्या दिशेनं, फटका सरळ, चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, काय एफर्ट लावलं गेलं. चेंडूला अक्षरशः फेकलं देखील गेलं होतं, मात्र चेंडूची लँडिंग झाली ती बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांकडून इशारा येतोय हा षटकार आहे 6 धावा, मात्र एफर्टसाठी नक्कीच जबरदस्त टाळ्या व्हायला हव्यात. वेल डन विशाल. झालेला आहे जे संघ खेळलेले आहेत त्या संघांच्या आणि या ठिकाणी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे, जेवणाचा आस्वाद घ्या. धावसंख्या 34, यावेळेस पुन्हा एकदा बॉडीला रोल करून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. एक धाव तरी ते नक्कीच ऍड केली जाईल लेगबाईच्या स्वरूपात. धावसंख्या होत आहे या ठिकाणी ती म्हणजेच 35. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते तिसरं. मंडळाचे सहसचिव कलाजी मात्रे आज आपल्या संघासोबत आहेत, आपल्या संघाला पाठबळ देत आहेत डगआउट रिझर्वमध्ये, आणि आपले सचिव भगवानजी पाटील हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सुरेख चेंडू आतडला गेला, यावेळेस नक्कीच वापसी करतोय, कमबॅक करतोय दीपक. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3, 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फळकावर धावा लागतात त्या 35, येणारे चेंडू शिल्लक आहे ते 12, आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 17. 12 चेंडू 17 धावा, पुन्हा येऊया या मॅचच्या दिशेनं. तत्पूर्वी आपण देऊया हा वेळ आपल्या डीजेला. कानामध्ये किती अर्थ आहे बघा, आमच्या गावानं बिल्डर आलाय आणि आमची जमीन मात्र गेल्या गेल्या, तेव्हा झाडी डोंगर होते, सर्व होत, काय ती झाडी काय ते डोंगर काय ती शेती, सगळं काही ओके होत, ओके होत. आणि संध्याकाळचा वेळ कुठेतरी मात्र तो कट्टा आणि कट्ट्यावरचा तो वेळ घालवायचा, हे सगळं काही निघून गेलं. आता काँक्रीटचं जंगल आणि मोबाईलचं जंगल, आणि आता मैदान कुठे आहेत, मैदान देखील आता पाहायला मिळत नाहीये. मी तर म्हणेल तुम्ही जे मैदान राखून ठेवलं आहे, पांढरे मैदान राखून ठेवलं आहे, हे खूप भविष्यात महत्वाचं आहे. नक्कीच याच्या पुढे आपल्याला कठीण आहे. धावसंख्या 35, कारण या ठिकाणी आपण या ठिकाणी अध्यक्ष आहेत नारायणजी लक्ष्मण मुकादम यांना देखील मैदान घेतील, पूर्णतः काँक्रीटीकरण आणि मैदान राहिले नाही आहेत. फुल टॉस, जैसी गेंद वैसी नसीहत देते हुए मैदान के अंदर, हा येतोय चेंडू सीमारेषा पार, षटकार.
दाबेचं लक्ष समोर असताना मात्र नयन मात्र यांच्या बॅट मधून जबरदस्त इनिंग या ठिकाणी पाहायला मिळते. दोन षटकार एक चौकार नयन मात्रे मला वाटते जवळपास 29 या धावसंख्येवर खेळत आहेत. संघ पोहोचला गेला 41 या आकड्यावर. काळपेक्षा आज हवा कमी आहे. कालचं वातावरण वेगळं होतं. काल महाशिवरात्री होती आणि अक्षरशः इतकी हवा होती की त्या हवेसोबत वाळूचे कण देखील मातीचे कण देखील जात होते. इतक्या जोरात हवा होती. भरत पाटील आलो आलो अमिश एकदा सज्ज होतोय. चेंडू थोडासा खाली बसतोय ऑन साईडला ऑफ साईडला चेंडूला कट केला गेला. चेंडू मात्र गेट ऑफ इंडियाच्या खालून निघून जातोय त्या ठिकाणी. दोन धावा त्या ठिकाणी कम्प्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न थ्रो ए पर्यंत या तीन धावा देखील कम्प्लीट. ओव्हर थ्रो आहे ओव्हर थ्रो आहे. चौथ्याचा चौथ्यासाठी शूट होतोय मात्र हा मापक बळी कमलेश रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. तीन धाव तर नक्कीच मिळतील. तीन धावेने मुर्दा संघ पोहोचला गेला 44 या धाव संख्येवर. कमॉन डीजे जे कोण संघ खेळून झाले असतील, ज्यांचे ज्यांचे पोटन कावलं वरडत असतील, ज्यांना ज्यांना भूक लागली असेल त्यांना विनंती करतो की मांडवाचे मंगारी जेवणाचं मांडव आहे, त्या जेवणाची व्यवस्था चालू जाईल. जेवणाचं नाव गेलं ना बॉल आतंशी सटकला ना चार धावा. चार धावांची गरज आहे विजयासाठी मुर्दा संघाला. जबरदस्त बॅटिंग नयन मात्रे. नक्कीच नारंगीचं मैदान आणि नारंगीच्या मैदानानंतर मात्र नयनला मी या उमेद मानच्या मैदानावर पाहतोय. 9 चेंडू आणि 26 धाव संख्येवर नयन मात्रे खेळतोय. दोन चौकार दोन षटकार नयन मात्रे यांच्या बॅट मधून आतापर्यंत आलेले आहेत. यावेळेस समर डिलेवरी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू वेगवान चेंडू. चेंडू काही काळ खाली बसतोय. बऱ्याच वेळानंतर चेंडू मात्र येतोय डॉट. तो एक नशिबाचा चौकार मला त्या ठिकाणी. शतरक्षण चुकीचं झालं. मोहन मला त्या ठिकाणी शतरक्षक होता डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये. धावसंख्या 48. चार धावांची गरज विजयासाठी मुर्दा संघाला. यावेळेस हा बीमर येतोय. पंचांकडून इशारा दिला जातोय. हा चेंडू आहे बीमर. नो चेंडू घोषित केला जातोय. धाव संख्येमध्ये भर होते. तीन धावांची गरज आहे. पांडू संघ आपण तयारीत राहायचं आहे. पांडू मास्टर्स यानंतरचा मॅच आहे. यानंतर सामना नवघर वर्सेस पांडू. या दोन संघांच्या दरम्यान आपण ती लढत पाहणार आहात. इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या दिशेनं प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक धाव मिळणार आहे. दोन धावांची अजूनही गरज विजयासाठी. धाव संख्या 50. 12 चेंडू 27 धाव संख्येवर खेळतोय नयन मात्रे. 225 च्या स्ट्राईक रेटनं आज नयन मात्रे यानं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले आहे. वॉट अ बॅटिंग. वेल डन नयन. लाला आणि लालानं यावेळेस या बॉलला मॅच केले आहे ती खल्लास. षटकरनं मात्र सामना विजयी संपादन करतोय मुर्दा मास्टर्स. अभिनंदन मुर्दा संघ. आणि हार्डलक आणि बॅडलक पेनकरपाडा मास्टर्स. मात्र तुम्ही वेळेवर आलात त्याबद्दल मी उमेदमान मास्टर्सच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय आणि वळतोय सरळ मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं.